रयत शिक्षण संस्थेच्या उल्वे येथील न्यू इंग्लिश स्कूल विस्थापित शाळेचं उद्घाटन सोमवारी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. ही शाळा उल्वे नोडमधील आरामस कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उल्वे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विस्थापित शाळेचं उद्घाटन सोमवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रयतचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, रायगड विभागीय सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, जनसंपर्क अधिकारी श्री कारंडे, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन शरद खारकर, मुख्याध्यापक एस के पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता अजय भगत, तरघर ग्रामपंचायतीच्या सरपंच चैताली संदीप वाजेकर, उल्वे ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता राजेश खारकर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप पदाधिकारी उत्तम कोळी, पांडुशेट ओवळेकर, मदन पाटील, निलेश खारकर, राजेश खारकर, डॉक्टर श्रद्धा मयूर पाटील, तसेच रयतचे प्रमोद कोळी, गव्हाण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका खटावकर मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मित्रांनो, उल्वा हायस्कूल इतिहास फार मोठा आहे. हिराजी खारकर साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे हायस्कूल सुरू केलं. त्यानंतर भगत साहेब आणि सर्व कार्यकर्ते या गव्हाण भागातले त्यामध्ये सहभागी झालेले होते. भगतसाहेबांचं एक शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये जे काही काम होतं आणि त्यांचा वारसा आपण आम्ही या उल्वा भागातली गव्हाण विभागातील सर्व मंडळी पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे हायस्कूल ज्यावेळेला नगुर पाटील साहेब चेअरमन होते त्यावेळेला आपण सिडकोकडनं फंड्स घेऊन बांधलं. आम्ही सर्वांनी जी काही मदत जास्तीत जास्त करता येईल त्यावेळेला व्यक्तिगत मदतसुद्धा केली. त्यावेळेची मदत कोटीत नव्हती, लाखात नव्हती, हजारो होते. 5-10 हजार दिले तरी भरपूर व्हायचे, 10 हजार दिले तरी म्हणजे मोठं नाव व्हायचं. 5 हजार दिले की झालं, मी 5 हजार दिले म्हणतो, शरद खारकर मला आठवण देते, मला काही माहिती नसतं. त्यावेळेला आमच्या आम्हाला शिडको ज्यावेळेला ग्रँट देत होतं, गव्हाण हायस्कूलचा उल्लेख केला, तर त्यावेळेला शिडको साधारणतः 80-85 सालाच्या सुमारास एका खुल्ल्या 13 हजार देत होते. किती? 13 हजार रुपये खुल्ले होत होते. नंतर 30 हजार झाले, मग 40 हजार झाले. आता काय खुलीचा खर्च 3-4 लाखावर, 5 लाख झाले तर 5-7 लाखावर जात आहे. पण अशा अर्थाने 13-13 रुपये त्यावेळेला आपण बदलाव दिले, कारण शिकवकडे काही खोले आणि आपण खोले आपण काहीशा बांधलेले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.